कोपरगाव नगर परिषदेमार्फत मालमत्ता धारकांना सन 2022-23 करिता आकारण्यात आलेली अवास्तव घरपट्टी रद्द करून पूर्वीप्रमाणेच घरपट्टी आकारण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी भाजपच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर भारतीय जनता पार्टी, शिवसेना व RPIच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते. या उपोषणाचा आजचा 4th दिवस होता. भाजप, शिवसेना, RPIच्या या उपोषणाला शहरातील नागरिक व विविध सामाजिक, राजकीय असे छोट्या मोठ्या 250 संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे. भाजपच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करून या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली होती. तसेच जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत या उपोषण स्थळावरून हलणार नाही अशी ठाम भूमिका माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी घेतली होती. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी करवाढीच्या प्रक्रियेला तुर्तास स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नगर परिषद वसुली विभागातील जे 5 कर्मचारी निलंबित केले आहे त्यांचे निलंबन मागे घेण्यासंदर्भात 15 दिवसाच्या आत मुख्याधिकारी फेर चौकशी करून निर्णय घेतील अशी माहिती उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी आलेल्या प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी आज शुक्रवारी दिली आहे. नगर परिषदेच्या मालमत्ता करवाढ प्रक्रियेला तुर्तास स्थगिती देण्याचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी जाहीर करताच भाजप, शिवसेना, RPIच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत एकमेकांना पेढे भरवत फटाके फोडून आनंद साजरा केला आहे. तसेच सदर साखळी उपोषण स्थगित करीत असल्याचे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी जाहीर केले. यावेळी भाजप नेते पराग संधान, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, रवींद्र पाठक, दिलीप दारुणकर, राजेंद्र सोनवणे, शिवसेनेचे माजी नगरसेवक कैलास जाधव, योगेश बागुल, RPIचे जितेंद्र रणशूर, भाजपचे शहराध्यक्ष दत्ता काले, माजी नगरसेवक विजय वाजे, स्वप्नील निखाडे, हाजी अल्ताफ कुरेशी, इलियास शेख, वैभव आढाव, विनोद राक्षे, श्री आढाव, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार विजय बोरुडे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले आदी शासकीय अधिकाऱ्यांसह भाजप, शिवसेना, RPIचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. प्रस्तावित करवाढीच्या अनुषंगाने गेल्या 4 दिवसापासून या ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे. या साखळी उपोषणाची दखल प्रशासनाने घेतलेली आहे. आज जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय यांच्याशी माजी आमदार कोल्हे मॅडमचं बोलणं झालं, माझं देखील बोलणं झालेलं आहे. तर त्याच्या अनुषंगाने उपोषणकर्त्यांशी चर्चा करून या उपोषणातून मार्ग काढण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्या सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायत अधिनियम 1965 याच्या अनुषंगाने राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकांना जे काही अधिकार दिलेले आहे त्या अधिकाराच्या अनुषंगाने विद्यमान प्रशासक आणि मुख्याधिकारी यांनी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या ठरावाच्या अनुषंगाने जे काही करवाढीच्या अनुषंगाने कामकाज या ठिकाणी सुरू केलेलं होतं तर त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी काहीतरी चुका झाल्याचं एक दिसून येत आहे. बरेचसे रेकॉर्ड देखील या ठिकाणी उपोषणस्थळी मी पाहिलेले. RS कन्स्ट्रक्शन नागपूर या कंपनीला जे काही काम दिलेलं होतं तर सर्वसाधारणपणे शहरामध्ये असणाऱ्या मालमत्तांची संख्या त्याच्या अनुषंगाने निघालेल्या नोटिसा या सर्व मालमत्तांचं केलेलं फिजिकल व्हेरिफिकेशन त्याच्या अनुषंगाने त्याचे केलेले मोजमापं असतील, त्या प्रॉपर्टीजला केलेलं नंबरिंग असेल आणि त्याप्रमाणे प्रस्तावित तुमच्या कॅल्क्युलेशनप्रमाणे जी काही प्रारूप यादी या कंपनीच्या माध्यमातून केलेली आहे, कलम 119 अनुषंगाने ज्या काही नोटिसा नागरिकांना दिलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये देखील बऱ्याप्रमाणे विसंगती आढळून आलेली आहे. पालकमंत्री महोदयांनी देखील या ठिकाणी सर्व आंदोलनकर्त्यांपर्यंत भावना पोहोचवायला सांगितलेल्या आहेत आणि त्याच्या अनुषंगाने नुकतंच जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याशी माझं व्यक्तिशः बोलणं झालेलं आहे आणि साहेबांनी तुर्तास या संपूर्ण प्रक्रियेला स्थगिती देण्याची गेले 4 दिवस कोपरगाव शहरामध्ये मुख्याधिकाऱ्यांनी जी काही चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण करून अवास्तव कर आकारणी
मालमत्ता धारकांना कोपरगाव शहराच्या आकारली होती त्याच्याबद्दल एक प्रशासनाने दखल घ्यावी म्हणून भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआयच्या वतीने इथे एक साखळी उपोषण आमचे सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन करत होते. प्रामुख्याने त्यांच्या त्या उपोषणाची दखल घेऊन आज सकाळी प्रांत साहेबांशी चर्चा केल्यानंतर प्रांत साहेब आले, कलेक्टर साहेबांशी चर्चा झाली, त्याचबरोबर पालकमंत्री विखे पाटील साहेबांनी दखल घेतली आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी हे प्रकरण अतिशय गंभीर आहे आणि कोपरगाव नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी आकारलेली जी कर आकारणी आहे ती चुकीच्या पद्धतीची आहे याची स्वतः प्रांत साहेबांनी सुद्धा डॉक्युमेंट्स बघितले की एजन्सी ही चुकीच्या नेमली गेली. 75 लाख रुपये त्या एजन्सीला मोजून सुद्धा अगदी देवाचा ओटा सुद्धा सोडला नाही आणि ज्याच्याकडे स्वतःची तेवढी मालमत्ताही नाही त्याला मोठ्या पद्धतीने जवळजवळ 5 मालमत्ता असतील तर 50 मालमत्तांच्या कर आकारणीचे पत्र आले. असं सगळं एक खराब असं वातावरण या निमित्ताने शहरामध्ये एक सगळीकडे असं तणावाचं वातावरण झालेलं होतं की पैसे कुठून आणायचे. कोरोना सारख्या महामारीतून आता कुठे बाजारपेठ सावरत होती असं असताना ऐन सणासुदीच्या तोंडावर अशा पद्धतीने कर आकारणीचे पत्र प्राप्त झाल्यावर सामान्य नागरिक अतिशय हवालदिल झाला आणि याची खरं तर या मतदारसंघाचे आमदार त्यांनी दखल घ्यायला गांभीर्याने पाहिजे होती की या शहराने भरभरून मतदान केलं आणि पालकत्व आपल्याकडे 5 वर्ष दिलं तर हे आपण त्याची दखल गांभीर्याने घेतली नाही. अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा हा एक प्रयत्न झाला आणि स्वतः शिवोत्तर उपोषण चालू झाल्यानंतर गायबच झाले. त्यांनी आज हा प्रश्न आता गंभीर होतोय, चिघळतोय, आपण पाप केलंय, चुकीचं काम केलं, भ्रष्टाचार केला हे लक्षात आल्यानंतर त्यांनी इथून पळ काढला तर निश्चित त्यांचा सुद्धा आम्ही निषेध करतो. पण आज प्रशासनाने दखल घेतली, माननीय फडणवीस साहेबांनी कलेक्टर साहेबांनी दखल घेऊन तो जो अवास्तव कर आकारणीचा निर्णय होता नगरपालिकेचा त्याला स्थगिती दिली आणि ज्या ज्या संघटनांनी या उपोषणाच्या स्थळी येऊन पाठिंबा दिला जवळजवळ शहरातल्या 250 संघटना अशा आहेत, अगदी महिला मंडळ असतील, युवक मंडळ असतील, असोसिएशन असतील, सगळे सगळ्यांनी या उपोषणाला पाठिंबा दिला आणि त्यांचंही मी मनापासून आभार मानते. आणि विशेषतः आपली स्वतःची चूक सीओची झाल्यानंतर सीओने एक साधे हाताखाली असणारे 4-5 कर्मचारी निलंबित तातडीने निलंबित केले तर त्याबद्दल सुद्धा आम्ही निषेध केला कारण त्यातल्या एका कर्मचाऱ्याची मंडळीला कॅन्सर आहे आणि असं असताना त्या परिवारावर अचानक संकट कोसळलं तर हे सुद्धा एक कुठंतरी आपलं पार झाकण्याचा प्रयत्न सीओनी या निमित्ताने केला. त्याचंही आम्ही तक्रार प्रांताधिकाऱ्यांकडे केली आणि प्रांत साहेबांनी त्याच्यामध्ये सुद्धा मी लक्ष घालून त्या कर्मचाऱ्यांना परत घेता कसं येईल कामावर यासाठी मी कार्यवाही सुरू करतो अशा पद्धतीचं आम्हाला आश्वासन दिलं. मी मनापासून सगळ्या ज्या प्रशासकीय यंत्रणा असतील, पालकमंत्री असतील, फडणवीस साहेब असतील आणि सर्व ज्या संघटनांनी या आमच्या साखळी उपोषणाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला हा जो काही उठाव होता माननीय विवेक भयांनी याच्यात विशेषतः लक्ष घातलं, संदन साहेब असतील, सर्व आजी माजी नगरसेवक सर्वांचं मी हे यश आहे असं मी समजते.